की जे सरकार गेल्या 60-65 वर्षात जे झालं नाही ते या सरकारने 4-4.5 वर्षामध्ये केलं. आपल्या जिल्ह्याचा विचार केला त्याची मोठी यादी आपण वाचली. मला आम्ही थोडा आध्यात्मिक माणूस असल्यामुळे मला फार स्तुती आवडत नाही, पण मी माझ्या तोंडाने कधी काही सांगत नाही. परंतु आता मी सांगण्याची आवश्यकता नाही ना, या जिल्ह्यामध्ये एकही रस्ता राहिला नाही आता करायचा. आता मीच मागे लागणार आहे महाराष्ट्रातले आमदारांचे की माझ्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे रस्त्याचा खर्च माझ्याकडे आहे ना, माझ्याकडे पैसे आहेत, तुम्हाला काही रस्ते करायचे, माझ्याकडे पैसे आहेत, तुम्हाला सरकारी इमारत एखादी बांधायची राहिली आहे, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, कोतवाल कार्यालय, मला सांगा. असं ह्या जिल्ह्यामध्ये आता काही शिल्लकच होत नाही. जे जे पाण्याचे प्रकल्प अपुरे राहिले आहेत ते सगळे पूर्ण करत आपण आणले. त्या वर्षभरामध्ये जे 6 प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये पाण्याचे अपूर्ण आहेत ते सगळे आपण पूर्ण करतो. त्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी खूप काही करतो. मी शेवटी ते आव्हान फार मोठ्या संख्येने महिला असल्यामुळे करेन आणि माझं बोलणं संपवे की हे झालं सरकारी सगळं सरकारचा पैसा, सरकारच्या योजना याचं, कारण सरकारकडे खूप पैसे आता यायला लागले, अनेक नवनवीन मोठमोठे उद्योग यायला लागले, त्यातून टॅक्स यायला लागला, लोक प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरायला लागले. आणि त्यावेळी गेल्या वर्षी, विशेषतः गेल्या वर्षी आपल्या देशात आणि राज्यामध्ये लोकांकडून मिळणारा टॅक्स जो आहे तो डबल टीवर वाढला. आणि त्यामुळे खूप सरकारकडे पैसे आहेत, त्यामुळे आपण वाढी म्हणायचं असेल मी गर्दीत असलो तरी सुद्धा 10 कोटीचा रस्ता पटकन सँक्शन करू. यापूर्वी 10 लाखाचा रस्ता मागायचा असेल तर मंत्र्याच्या घरी 10 वेळा झाला. सरकारकडे खूप पैसे आले, पण बरोबर लोकांकडे पण खूप पैसे आले. आणि त्यामुळे लोकांकडून पैसे गोळा करून सुद्धा आपण कोल्हापूर शहरामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप कामं करायला सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने मुलींच्या शिक्षणावर आपण भर दिला. मी आज या व्यासपीठावरून 2 गोष्टी आपल्याला सांगणार आहे की या जिल्ह्यामध्ये एकही मुलगी अशी असता कामा नये की जिला शिकायचं आहे आणि आई वडिलांकडे पैसे नाही म्हणजे शिकले असं असू शकत. आता 300 मुली झाल्या, पुढच्या वर्षी आम्हाला त्या 3000 करायचे आहेत की ज्या 300 मुलींना जे लागेल ते आम्ही देतो. म्हणजे वर्षातून देव 2 चांगले ड्रेसचे कापड पासून, तुझा लॅपटॉप लागणार तर लॅपटॉप पासून, बसच्या पासून सगळं आम्ही 300 मुलींचं करतोय. ही संख्या पुढच्या वर्षी आम्हाला 3000 करतो. ही काही सरकारी योजना नाही, ही कोणातरी चंद्रकांत पाटील, कोणातरी अमोल महाडिक यांना असं वाटतं की आपल्याला जे पैसे मिळतात त्या पैशामधला बराचसा वाटा आपण समाजाने ठरवलं. तर क्रमांक 1 या जिल्ह्यामध्ये गडबडशुनी सोडा इथे किती मुली आहेत सगळ्यांचं आपण बघू, पण या जिल्ह्यामध्ये एकही मुली अशी असणार नाही की तिच्या आई वडिलाकडे पैसे नाही म्हणू शकले. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या जिल्ह्यामध्ये एकही माणूस असा असू शकणार नाही की ज्याच्याकडे पैसे नाही म्हणून त्याला चांगली आरोग्य सेवा मिळाली नाही. 100 मुलांची गेल्या वर्षभरामध्ये मुंबईमध्ये नेऊन आपण हृदयाचे ऑपरेशन केली, प्रत्येक ऑपरेशन 8-10 लाख, एक ऑपरेशन झालं इथल्या हिरल्यातल्या वरांबळे नावाच्या इथल्या शेतकऱ्याच्या सुनेचं, त्याला 32 लाख रुपये खर्चा. ते गळून पडले म्हणजे 32 लाखाने आणणार कुठं आपली शेती घर विकत काय कशाला चिंता करतो, लोकांकडे पैसा आहे आम्ही गोळा करतो. 32 लाखाचं ऑपरेशन, 32 पैसे पण त्यांना भरावं लागलं नाही. मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था आपण केली. अशी गेल्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये 100 ऑपरेशन आपण अशी केली की ती प्रामुख्याने लहान मुलांच्या हृदयाला लहानपणीच प्रॉब्लेम जो असतो तो आपण सोडवला नाही, नंतर तो प्रॉब्लेम सोडवता येत नाही. त्याला 8 लाख, 10 लाख, 15 लाख इथे रंगाळायला एक मुलगी राहते, वडील रिक्षा चालवतात, तिच्या पाठीचा कडा वाकडा होता, 23 लाख रुपये खर्चा. ऑपरेशन झाल्यानंतर मी तिला ठाण्याच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो. तिची आई तिथे तिच्या मुलीच्या सेवेसाठी होती, छोटीशी मुलगी होती. तिला इतका आनंद झाला की ती उठली बेडवरून आणि तिने मग वाकून नमस्कार पटकन तिच्या पाठीची कळ आली. तुम्ही काय करताय या मुलीचा आत्ता उभारला, तुम्ही केव्हा एकदा येता आणि तुम्हाला नमस्कार करून झालं होतं. तिने मला नमस्कार केला आणि आभार व्यक्त केले. हे सांगायला मी उभा नाहीये, मी हा तुम्हाला विश्वास द्यायला उभा आहे. या जिल्ह्यामध्ये एकही माणूस असल्याकारण नाही की ज्याचा आरोग्याचा खर्च त्याच्या घरच्यांना भागवता येत नाही म्हणून त्याला आरोग्यावर खर्च करता आला नसतो. म्हणजे किती विषय आपण केलेला आहे. मुंबईमध्ये पेशंट आपण घेऊन गेलो, पेशंट ऍडमिट होतो, त्याची व्यवस्था लागते, बरोबरचे नातेवाईक राहिले कुठे, मुंबईमध्ये उत्पादन होतं. आम्ही त्यांची पण राहण्याची व्यवस्था केली. परळला 60 जणांची राहण्याची व्यवस्था केली. तिथून अमोल वाडगेंची चिठ्ठी घेऊन गेली की तिथे फुकट राहण्याची व्यवस्था होते. जेवण फक्त आपलं कुठे हॉटेलमध्ये जाऊन करायचं का, तर त्या जागेमध्ये जेवण करून गेलं तर ते वास बी सगळं स्वच्छता राहणार. 60 जणांची व्यवस्था केली. अपुरी म्हणाली बिहारचे आमदार पत्र लिहायला लागले, मुंबई मी आम्हाला एक 1000 आराऊंची राहण्याची व्यवस्था करू. आता आपण एक नवीन 100 जणांची राहण्याची व्यवस्था शोधून काढली आणि त्याचं फर्निचर जवळ काम चाललंय. ते झालं की 160 जणांची राहण्याची व्यवस्था.
आणि त्यामुळे सरकार एका बाजूने रस्ते करेल, पाण्याची योजना करेल, आठवडे बाजार बांधेल, तलावाचं सुशोभी करेल, ग्राउंड करेल, काही शिल्लक सोडणार नाही. परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं आहे की आपण स्वामी विवेकानंदांचे शिष्य. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं की जोपर्यंत ह्या देशातला कुत्रा सुद्धा दोन वेळेला जेवत नाही तोपर्यंत हा देश श्रीमंत झाला असं मी मानणार नाही असं विवेकानंद. विवेकानंदांचं भाषण बघता मी ऐकायचंय का, तर आम्हाला हा संकल्प करता आला पाहिजे की मी ज्या शहरात राहतो कोल्हापूर शहर, मी ज्या जिल्ह्यात राहतो कोल्हापूर जिल्हा, त्या देखील माणूस असा असता कामा नाही की तो संध्याकाळी त्याला जेवायला नाही म्हणून उपाशी झोपला असा असता कामा नाही. अशाच निवडणुका येतील, जातील, लोक म्हणतील किंवा इथे लोकसभा निवडणूक तिथं काय करायचं आहे, मग कोणाला मतदान करायचं, निवडणुकांशी कामं जोडू नका. कामं ही त्या माणसाची आणि त्या गावाच्या विकासाची आवश्यकता असते. काँग्रेसला मतदान करतो किंवा बीजेपीला करतो की शिवसेनेला मतदान, लोक थोडं हुशार पगाशी म्हटलं पण त्याला 4000 रुपये ठपाटपाट बीजेपीला शक्य मागतो, तर मी काय तिथे आव्हान करण्याची आवश्यकता नाही कोणाला मतदान. पण विकास मात्र आपण सगळ्यांनी म्हणून केला पाहिजे. ग्राम पंचायतीची निवडणूक झाली, निवडणूक झाली की दुसऱ्याची विसरा आणि सगळ्यांनी एका हातात हात घालून निघा आणि चांगलं काम करा. आणि त्यामुळे त्या सगळ्या विकास कामाचं मेजर कारण आहे अमल महाडिक. महाडिकांच्या घरामध्ये हा म्हणून जन्माला आला, सोन्याचा चमचा तोडण्यामध्ये घेऊन जन्माला आला, परंतु अतिशय नम्र. महाडिकांची प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला, कोणा माहिती, आणि ती पैशेवाणी कामवले त्यांनी. तर सोन्याचा चमचा घेऊन हा पूर्ण जन्माला आला पण अतिशय नम्र, म्हणजे आम्हालाच कधी कधी त्याच्या नम्रपणाचा त्रास तो इतका नम्रपणे येणार त्याला एवढं काम करणार का. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा सगळ्यात आवडता आमदार कोणता आम्ही माणूस. आता याचं एक कारण मुख्यमंत्र्यांना नॉर्वेज आवडतं आणि ते जेव्हा जेव्हा कोल्हापूरला येतात तेव्हा तो एअरपोर्टला नॉर्वेजचा डबा घेऊन जातो, हाही कारण. पण बाबतीचा भाग सोडला तर ही जी विकास कसं आहे, आमदार ह्याच्या आधी पण होते ना, खासदार ह्याच्या आधी पण होते, पण त्या आमदाराने खासदाराने अभ्यास करायचं असतो आणि अभ्यास करून एक 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 गोष्ट आपण त्याला आपण आम्ही हुक लावून होतो एक एक हुक लावायचं तेच वाटतो, हुक लावायचं तेच वाटतो. असं करणारा जो आमदार आहे असा अमर वाळी त्याला कुठून शोध लागतो की हा एक नवीन निधी आलेला, तर हे मला ते नव्यानं सांगितलं 10 कोटी आणल्यानंतर की असं दुष्काळाच्या नावाने दुष्काळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 70 वर्षात दुष्काळ झाला. 70 वर्षाच्या देशामध्ये आंबा या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आंबावायचे कृपया दुष्काळ नाही पडला आणि दुष्काळाने लावले 10 कोटी आहे. उद्या मुख्यमंत्र्यांना सांगतो तर वाचून सही करत जाऊ आमच्या जिल्ह्यात दुष्काळ दुष्काळ नाही. त्यामुळे अतिशय मनापासून अभिनंदन मी या बोलचं करतो आणि आपल्या सगळ्यांना असं म्हणतो की दिवस बदलले. हा आंबावाईचा जिल्हा आहे, हा शाहू महाराजचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये काही दुःख दैन्य दारिद्र्य असण्याचं कारण आहे रडण्याची सवय असं त्यांचं भाग काही दिलं तर नाही बाबा पाऊस झाला बरं झाला नाही झाला पूर्ण व्हायला पाहिजे असं त्यांचं स्वभावच आहे. त्यांना काही कोणतं कोणी समाधान करू नका. पण अन्यथा या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये एक असं नवीन वारं निर्माण होतं त्याला अनेकांची नाही एक नवीन वारं असं निर्माण होत चाललेलं आहे की ज्याच्यातून देश आपल्याला आता आपण जगामधल्या 182 देशामध्ये 6व्या नंबरला आणि असं दिसतंय की नजीकच्या वर्षाला 3र्या नंबरला जो आणि एकदा असं असतं की त्या स्पर्धेमध्ये धावता 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 लक्ष जवळ आलं की त्या पटकन घाटतात. त्यामुळे 6व्यावरून 3र्यावरून 3र्यावरून 1व्या नंबरवर कधी येऊ आणि अमेरिका आणि चायना कधी मागे टाकू कळणार नाही अशा दिशेने आपला देश चाललेला आहे. मी गडबडशिंगीच्या ग्रामस्थांचं मगाशी अमलने मानलेलं त्याचा आभार. एअरपोर्ट होण्यामध्ये तुमची मोठी भूमिका आहे, तुमचं मोठं त्याग आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि जो 17 एकरचा विषय आहे तो मला अमल समजावून सांगेल आणि तो जर देता येत असेल तर आपण देऊ. कोल्हापूरला एक मोठं क्रिकेट स्टेडियम व्हावं असं इथल्या खूप क्रिकेटियरची इच्छा आहे. ते क्रिकेट स्टेडियमला तुम्ही जी जागा देणार असता ते सगळं स्टेडियम सरकार पैसे देऊ न देऊ ते सगळं स्टेडियम उभं करून देण्याची जबाबदारी माझी. हा तुम्हाला जर वेगळं काही करायचं असेल तसा बसून निर्णय करा. पण एकदा समजून घेतो की हे 17 एकर प्रकरण काय आहे आणि ते देताना प्रयत्न करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पहिले तिकडे मागे आमचे धनगर मामा बसलेले आहेत फेटा बांधलेली वर्षानुवर्ष संघर्ष करतायत. धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे झालं परवा आपण धनगरांना आदिवासीच्या सगळ्या सोयी दिल्या. सोलापूर विद्यापीठाला अहिल्या देवींचं नाव दिलं. दुसऱ्या दिवशी अहिल्या देवी जन्मस्थानाला गेलो मी चौटीला. मामा तुम्ही गेलाय की नाही माहिती आहे पण चौटीला गेलो अहिल्या देवीच्या अहिल्या देवीच्या घरात जन्माला तिथे दर्शन करून आलो. असं एका अर्थाने तुमच्या आयुष्यामध्ये जे जे तुम्हाला हवंय ते मिळावं
अशी अंबाबाई त्याच्यावर प्रार्थना करतो आणि माझं बोलतो.